आया था, कौन आया था लास्ट टाइम? अरे प्रीति जी सर, और एक चेयर लगे। सवाल पूछेंगे दोस्तों, जिसके राइटर प्रोड्यूसर डायरेक्टर अविनाश कोलते सर, सहायजी शिंदे सर, उपेंद्र सर, शेतकरी संगठन के अध्यक्ष, ये डायरेक्टली कांस लॉगिंग है जो अभी फ्रांस में हमारी फेस्टिवल में अभी प्रीमियर चालू है, वो हम लोगों ने ये भी अभी कनेक्ट किया फ्रांस से, तो आप इसको प्ले कर सकते हो सर। हमारा प्रीमियर हम डायरेक्ट कांस फिल्म फेस्टिवल में लाइव कनेक्ट कर दिया वाईफाई से। हा सिनेमा मला शूट करून दोन वर्ष आता उलटत येईल, काय आम्ही सिनेमा शूट केला आणि कोरोनाचा काळ सुरू झाला आणि लॉकडाऊनच लागलं। तर लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल झाले वेगवेगळ्या देशामध्ये झाले, तर त्या जवळपास आपण 27 देशामध्ये हा सिनेमा पाठवला। 27 देशामध्ये आपल्याला आज 101 पुरस्कारांच्या वरती आपण गेलोय। आपल्याला बेस्ट ऍक्टर उपेंद्र सरांना बऱ्याच 2-3 पुरस्कार भेटले, 4-5 ठिकाणी, आणि कमलेश सरांनाही भेटले, मूवीला जास्तीत जास्त पुरस्कार भेटले बेस्ट फिल्म म्हणून, डिरेक्टरचेही भेटले मला आणि रायटरचेही मॅडमला भेटले, असे सर्व मिळून 101 पुरस्कार आपले आतापर्यंत झालेले आहेत। आणि आज आपला कान्समध्ये प्रीमियर आहे, त्या अनुषंगाने आपण काही एक कॉन्फरन्स अरेंज केली होती। तर फास हा सिनेमा आपल्या शेतकरी नोकर वर्ग आणि सर्वांशी निगडीत आहे। फास म्हणजे लटकणे किंवा असं काही नाही, फास म्हणजे आपल्या अवतीभोवती जे जाळं पसरलेले आहे, सिस्टमचं जाळं म्हणतो आपण त्याला, ते जाळं इट इज कॉल्ड फास। त्या जाळ्यात आपण कसं अडकल्या जातो आणि आपण म्हणजे आपली इच्छा नसताना आपोआप कसं अडकल्या जातो किंवा ते आपण स्वतःहून कसं ते आपल्या भोवती घेतो, असा हा या सिनेमाचा एक अर्थ आहे। आणि म्हणजे एक चांगला प्रयत्न केला आहे आम्ही आणि सिनेमाही सुंदर झाला आहे, बऱ्याच लोकांनी त्याचं हेही केलंय। सयाजी सर, उपेंद्र सर, कमलेश सर, या तिघांचं काम अतिशय म्हणजे उत्कृष्ट झालंय। आता उपेंद्र सरांना मी विनंती करतो, या सिनेमाचे रायटर मायुशेर पाटील ह्या बोलतील 1-2 शब्द। हॅलो, आज आपण गेट टुगेदर जे ठेवलं ते कान्समध्ये प्रीमियर आहे, त्याबद्दल आपण एकत्र जमलेलो आहे। आज आपले अविनाश कोलते डायरेक्टर, त्यांचे वडिलांचे म्हणजे निधन झालेलं असलं तरी ते आपल्यात आज सहभागी आहेत। एक महिना झाला, म्हणजे फास हा चित्रपट आमचा शेतकऱ्यावरतीच आहे आणि योगायोग असा झाला त्यांच्या वडिलाचा अकाली अपघाती मृत्यू झाला, त्याबद्दल सगळ्यालाच आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। त्यांनी ते म्हणजे शेतकऱ्याचं आम्ही जे मांडले, शेतकऱ्यांना जेवढा जे त्रास होते जे वास्तव आहे आज, आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्यामध्ये उपेंद्र सर आणि सयाजी, पल्लवी पालकर, कमलेश सावंत सर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका निभावली आहे आणि त्याबद्दल त्यांच्यामुळे आम्हाला आज आंतरराष्ट्रीय सगळ्यांमध्ये 101 पुरस्कार भेटलेत। पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करते, आम्ही त्यांच्याबद्दल प्राऊड फील करतो। दुसरी गोष्ट, अविनाश सरांनी पण, मी तर रायटिंग केली पण त्यांनी मेकिंग खूप छान केली, त्याबद्दलही मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करते। पल्लवी पालकर मॅडमनी, पहिला चित्रपट आहे त्यांचा, अविनाश सरांनी त्याची प्रत्यक्षात खरंच खूप छान पद्धतीने हे केल्यामुळं आणि त्याला खूपच चांगलं एक रूपांतरित करण्यात आलं।
दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शेतकरी हा आता पेरणीच्या वेळेस त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्या पेरताना प्रत्येक बियाला आपल्या लहान लेकरासारखं तो जपतो आणि ते उगवेपर्यंत त्याची एवढी काळजी घेतो, त्याची ही जाणीव आपल्या प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये ही कळली पाहिजे. आजकालच्या मुलांना समजलं पाहिजे की शेतकरी हा वर्ग किती कष्ट करतो आणि त्याचं पूर्ण निसर्गाशी संबंधित आहे. निसर्ग हे म्हणजे धरती माता आपण जे म्हणतो, आपण जे बीज पेरतो आणि ती धरती माता जर आपली हे पूर्ण जर असेल सृष्टी चांगली तर त्याला आपल्याला पाणी मिळतं आणि ती नदी नाल्याला आपण लोकमाता म्हणतो. ह्या सगळ्याचा मी विचार करून जेवढं मला जमेल तेवढं मी वाढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि छोट्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत ग्रामीण भागातल्या, त्यांचा जो एक एक दिवसाचा जो प्रवास आहे आणि त्यांची जगण्याची शैली जी आहे, आपण खरंच ते पाहू शकत नाही कारण ते आपल्याला माहिती नाही. छोट्या छोट्या गोष्टी शहरी भागामध्ये एवढ्या म्हणजे छोट्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही, पण ग्रामीण भागामध्ये त्याचा शेतकऱ्यांचं काय काय काम आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्ही डोळ्यांनी बघतो. त्यांचं अक्षरशः एका स्त्रीचं मी पाहिलं की पेरणी असताना त्यांनी तिचं स्वतःचे मंगळसूत्र त्यांनी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं गिरवी आणि त्यांनी ती पेरणी केली, पण पाऊस न पडल्यामुळं ते बीज पूर्ण नष्ट झालं आणि ते त्यानंतर परत त्यांनी कर्ज बाजारी झाले. त्यांनी बी घेऊन पुन्हा हे केलं, पुन्हा पाऊस इतका झाला की त्यामुळं ते बी उगवलं नाही. मग त्यामुळंच त्यांना एवढं म्हणजे मनाला शॉक बसलं की घरात खायला अन्न पण नव्हतं. म्हणजे निसर्ग आणि शेतकरी यामध्ये जे नातं आहे, जी नाळ आहे आणि त्यानंतर जे बाहेरचं त्याच्यावरती जे परिणाम होतात हे त्याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये एवढंच माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी हा पिक्चर बघावा आणि सगळ्यांचं माझं एकच विनंती आहे की आपल्या हे कलाकार लोकांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्याबद्दल खरंच मी आभारी आहे सगळ्या कलाकारांचं. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सहज सरांना विनंती करतो की त्यांनी थोडे त्यांचे काही अनुभव शेअर करावेत. आणि सयाजी सरी शेतकरी कुटुंबातून आले आहेत तर त्यांना पूर्ण ह्या कथेची आणि वास्तविकतेची पूर्ण जाणीव आहे. मी सरांना विनंती करतो सर तुम्ही शकतो. आता शेतकऱ्याचं दुःख कॉन्टिनेंटल बसून मध्ये कसं बोलायचं तेच मला अवघड जाते. आपण कॉन्टिनेंटलमध्ये बसलो आहोत आणि शेतकरी कसा वाय तो एनटाय त्याच्यावर परिणाम झाला आहे. हे कॉन्टिनेंटलमध्ये बोलताना जरा जड जाते आणि त्यात परत मंत्र्यांना घाबरावं लागतं असं ते बोलले, जपावं लागतं असं पण बोलले. आणि मी ते मंत्र्याचाच रोल करतो आहे, सिस्टीम कशी त्याला हे करते ते म्हणजे सगळं हे विरोधाभास आहे. आणि एनिवे एक महेश्वरी पाटलांना असं काहीतरी चित्र दिसलं आणि त्यांना ते दुःख मांडलं असं वाटलं. ते दुःख तिथपर्यंत पोहोचणं इथल्या लोकांना कठीणच आहे, ते दुःख आहे का नाही इथपर्यंत प्रश्न आहे तो. तर ते तिथपर्यंत त्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांचा प्रश्न त्यांना कळावा आणि त्यातून काही मार्ग निघावा अशी अपेक्षा करूया आपण. पण ते झुलवा नावाचं नाटक करताना मला नेहमी वाटायचं की NCP प्रयोग करून दैवडीच्या बायकांना काय त्रास होतो काय सांगणार तिकडे लोकांना, आणि कुठे काय चाललं आहे कुठे काय दाखवतो आहे आपण अशा अवस्थेत. म्हणजे कला वगैरे सगळं ठीक असतं, पुरस्कार वगैरे तर अजूनच त्यावरून चांगलं की बाबा आपली पोच मिळते, पण लोकांपर्यंत कसं पोचायचं ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि तिकडे काही प्रोग्राम किंवा त्या संदर्भात निर्माते दिग्दर्शकाने डिस्ट्रीब्युशनने विचार करावा असं कॉन्टिनेंटलमध्ये बसून आपण त्याच्यावर बोलणं जरा फार अपराधी वाटतंय. धन्यवाद. आलेत का? नाही ना, जरी आले तरी उठवू नका, आयासच त्यांना स्क्रीनवरती घ्या. हा फक्त आकार उपेंद्र सर आपल्याला एक दोन शब्द सांगतील. नमस्कार. मी नेहमीच असं म्हणत आहे की मराठी चित्रपटांपुरतं जर का बोलायचं झालं तर मराठी चित्रपटांचा USP बलस्थान जे आहे तो त्याचा कंटेंट आहे, विषय आहे. आणि मी नेहमीच अशा पद्धतीच्या चित्रपटांना प्राधान्य दिलेलं आहे आणि फर्स्ट टाइम डिरेक्टर्सबरोबर काम करण्यात एक वेगळी मजा असते कारण की काहीतरी ते नक्कीच वेगळं आणि प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. मग तो राजीव पाटील असेल किंवा अगदी शिवाजी लोटन पाटील सारखा हे दोघंही नॅशनल अवॉर्ड विनर्स डिरेक्टर्स आहेत, यांच्या पहिल्या फिल्ममध्ये मी पण होतो. आणि साधारण त्याच पोटतिडकीनी विषय मांडायचा आहे मला असा
मला अविनाश भेटला मी औरंगाबादला एका प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो तेव्हा आणि मला असं वाटलं की म्हणजे हा एक उत्तम विषय आहे आणि हा पोचायला पाहिजे आणि माझा स्वतःचा आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर माझा हा सोशल पॉलिटिकल जास्तीत जास्त विषय जास्तीत जास्त करण्याकडे माझा स्वतःचा कल असतो. सयाजी बोलला ते अत्यंत बरोबर आहे पण मला स्वतःला फक्त एवढंच म्हणायचं आहे असे चित्रपट करण्यामागचा मुख्य हेतू असा असतो की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातल्या ह्या ऑडियन्सला जर आपण जाणीवेच्या पातळीवर जरी एखाद्या अशा कलाकृतीतून आणलं तरी सुद्धा ते त्या कलाकृतीचं यश आहे असं मला वाटतं. आणि फास हा एक चित्रपट करताना मला असं वाटलं की ऑडियन्स मी अजून तो चित्रपट बघितला नाही आहे म्हणून पण ही कलाकृती ज्याला एक करेक्ट सेन्सेस आहेत अशा सरासर विचार करू शकणाऱ्या माणसांना श्रोत्यांना प्रेक्षकांना एका जाणीवेच्या पातळीवर नक्की आणेल आणि अत्यंत प्रामाणिकपणे या मंडळींनी कष्ट घेतलेले आहेत आणि एक वेगळी कलाकृती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. थँक्यू. पल्लवी पात्र विनंती करतो आणि माझ्या या पहिल्या फिल्म मध्ये मी उपेंद्र सर, सयाजी शिंदे आणि कमलेश सरांसोबत काम करते हे मी स्वतःचं भाग्य समजते. काम करताना पण थोडंसं दडपण होतं पण केलं तसं तसं आणि माझं जे कॅरेक्टर आहे ते माहेश्वरी मॅमने खूप सुंदर प्रकारे लिहिलं आहे आणि ते माझ्याकडून अविनाशने खूप चांगलं काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाहूया कसं वाटतं सगळ्यांना. थँक्यू सो मच. एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मॅडमने सांगितल्याप्रमाणे आत्ताच माझे वडील वारले ते 20-25 दिवस झाले. ते शेतात काम करत असताना ठिबक असते ना ठिबक, ठिबकची नळी ओढता ओढता विहिरीत पडून वारलेत. ही माझ्या आयुष्यातली घटना आहे. मी सगळं अनुभवलेलं स्वतः रोज शेतीत काय करावं लागतं. मी तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला की आज शेतकरी हा म्हणजे हा समाज म्हणजे शेतकरी हा शेतकरी राहिला नाही, ही एक जात झाली आहे. शेतकरी ही एक जात झाली आहे. मराठी शेतकऱ्याच्या मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही, मराठी माणूस द्यायला तयार नाही आहे. बौद्ध शेतकऱ्याच्या मुलाला बौद्ध माणूस पोरगी द्यायला तयार नाही आहे, मुस्लिम शेतकऱ्याच्या मुलाला मुस्लिम माणूस मुलगी द्यायला तयार नाही आहे. तर ही जात झाली. जसं शूद्र व्हायच्या आधी तसं क्षत्रिय म्हणजे तसं शेतकरी हा शूद्र झालाय. ना एक्सपिरियन्स तुम्ही कुठून आण स्टोरी हा रियालिटी स्टोरी आहे कसं आहे ते सांगत आहे. स्टोरी म्हणजे शेतकरी आम्ही खूप जवळून पाहतो. आम्ही स्वतः शेतकरीच आहे त्या भागामध्ये. पण शेतकऱ्याचं जे दुःख आहे ना ते कोणी जाणू नाही शकणार कारण तो खूप कष्ट करतो रात्रंदिवस आणि त्याच्या हातामध्ये आज काहीच नाही आहे. तो इतक्या माल म्हणजे इतका माल पिकवतो आणि आजच तो त्याच्याकडे पैसे नसतात, त्याला दाम येत नाही वेळेवर आणि त्याच्यामुळं तो राशनच्या दुकानात स्वतः थांबलेला आहे. तो स्वतः कमवतो. ह्याचं पण मला ते खूप हे वाटत होतं म्हणजे दुःख वाटते की आज शेतकरी स्वतः कमवतो पण त्याला मोल का भेटत नाही, मूल्य त्याचं त्याला भेटलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्या पण फॅमिलीला असं वाटतं की माझे मुलं चांगल्या शाळेत जावं पण त्याच्याकडे पैसे नसतात त्यामुळे तिची मुलं पण चांगल्या शाळेत जाऊ शकत नाही आणि त्याच्या पत्नीला तो म्हणजे पाहिजे ते त्याच्या घराला तो देऊ शकत नाही आणि दिवस रात्र त्याची पूर्ण फॅमिली काम करते अहोरात्र मोसमामध्ये, उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो. आता एवढा कोरोना चालू आहे सगळीकडं पण शेतकरी हा वर्ग बसलेलाच नाही आहे. तो सतत कामातच राहतो, शेतामध्ये तो राबतच राहतो. आपण एवढ्या म्हणजे घरी बसतो, आपण सतत प्रिकॉशन सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत पण तो रोज शेतातच काम करत आहे. उन्हामध्ये तो दिवस रात्र तिथंच राबत असतो, पावसाळ्यामध्ये पेरणीला तो चालूच आहे, हिवाळ्यामध्ये चालूच. म्हणजे ती आजपर्यंत कुठंच थांबलेला नाही. मग त्याच्याच वाटेला एवढं दुःख का? मग त्याच्या एक जेवढं पिकाला तरी कमीत कमी एक मूल्य त्याला हे झालं पाहिजे असं तरी भेटायला पाहिजे असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट त्याच्या ज्या समस्या आहेत त्या एक सगळ्यांना समजल्या तर खूपच म्हणजे सगळ्यांना वाटेल की खरंच शेतकरी जगतो म्हणून आपण आज त्याच्यावर अन्न हे खातो ना. आणि शेतकरीच नाही तर आपण अन्न कुठून खाऊ? भरपूर पैसा कंपन्या जरी झाल्या पण शेतकरी हा जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला भाव भेटला पाहिजे किंवा त्याच्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती थोडा तरी विचार केला पाहिजे. हे मला त्यामध्ये लक्षात येत होतं. मला जेवढं समजते तेवढं मी केलं. सर हा फिल्म आज प्रीमियम होते कान्स कान्स
संदेश विदेश काय नाही कोणाला सांगून उपयोग नाही. ज्ञान हजारो वर्षापासून आहे, त्यांना करायचं ते करतात, ज्यांना नाही करायचं किती बोंबलं ते करणार नाही. त्यामुळे लेक्चर द्या, प्रेरणा द्या वगैरे हे काय होत नाही. त्यामुळे आपलं टाइमपास बोलायचं असेल तर आपण खूप धाड 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 मग तुकाराम असं म्हटले, त्याने राजू असं म्हटले, मग हे असं म्हटले, आम्ही या पिक्चरमधून हा विषय म्हटला, कोणाला काय कानं बंद करून बसले सगळं, त्यामुळं काय त्याच्यात बोलण्यात अर्थ नाही. अशा ज्या कलाकृती आहेत ह्या करायला एक वेगळं समाधान असतं, कारण की ह्या अशा कलाकृती तुम्हाला एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून समृद्ध करत असतं. आता ह्या म्हणतो त्याप्रमाणे ते त्याचा किती परिणाम होणार आहे आणि ते लोकांना कितपत झेपणार आहे आणि त्याचा किती सकारात्मक हा पुढचा मुद्दा आहे. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का, आपल्या हातात कुठलं माध्यम आहे, मी कुठल्या माध्यमात काम करतो, तर मी या माध्यमात काम करतो. या माध्यमात काम करत असताना व्यावसायिक म्हणजे तद्दन धंदेवाईक एक कामाचं स्वरूप असतं आणि खूप कमी वेळा अशा कलाकृती असतात जिथे तुम्हाला माणूस आणि कलाकार म्हणून समृद्ध देण्याचं होण्याचं समाधान मिळतं. तर फास्ट त्या पद्धतीची कलाकृती आहे आणि कलाकार म्हणून तशा अर्थाने समाधान देणारी ही कलाकृती आहे. तर पहिलं तर आता फार्मर्स पण सुसाईड करतात, आता स्टुडंट्स पण सुसाईड करायला लागले, त्यांना जॉब्स नाही भेटत. तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये झालं आहे MPSC एक्झाममध्ये, तर काय म्हणणं आहे, मतलब स्टुडंट्स पण आता जॉब्स नाही भेटत, काय करणार आता तुम्ही, तुमचे ओपिनियन काय, मतलब फास्ट घ्यायलाच लागेल, आता स्टुडंट्स पण घेतात. आता पुन्हा कसं आहे की आता हे सगळं रिलेटिव्ह आहे, आता हे तुझे प्रश्न आहेत ना हे अनएंडिंग आहेत, लक्षात ठेव. आणि मग ते असं पसरत आणि भरकडत जाईल त्याला काही अर्थ नाही आहे. पण हा शेवटी कसा आहे की ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, अनेक सकारात्मक गोष्टीने तुम्ही त्याच्याकडे बघा, तुमचा पेशन्स ठेवा, गिव्ह अप करू नका. ह्या हे मुद्दे करोनाने काय केलं, आता करोनाने ह्या सग म्हणजे जे एक सगळं चाललं होतं जग एका दिवशाने भरधाव धावत डोळ्याला छापडं लावून त्या सगळ्यांना आणलं ना, जाणीवेच्या पातळीवरच आणलं ना. आता तरी आपण जाणीवर येणार की नाही हा ज्याचा प्रश्न आहे, जो येईल तो त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, न येईल तर त्याला कोणीच काही सांगू शकणार नाही. इट इज ॲज सिम्पल अस दॅट. थँक्यू सर. अवॉर्ड आणि इव्हेंट ह्यापेक्षा मला फास्ट टीमचं खूप अभिमान वाटते, आणि फास्ट टीमने जे एवढं ग्रेट कार्य केलं आणि काम हे एकट्याने न होणार आहे. सगळे कॅमेरेमॅन, आमचे सगळे जे लोक आहेत, कलाकार लोक आहेत, सहकारी आहेत, सगळेच, म्हणजे जेवढं आम्हाला फास्ट टीमच्या वेळेस मदत केलं त्या सगळ्यांना मी पहिल्यांदा खूप मनापासून त्यांचं थँक्स म्हणते, कारण त्यांच्यामुळंच मी इथंपर्यंत आज आम्ही एवढं परिपूर्ण करू शकलो. आणि जे शेतकरी संघटनांनी जे पण हेल्प त्यांच्या संगते हो ते आता आम्ही आमच्या परीनं जेवढं आमची म्हणजे हे पिक्चर तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली किंवा मला आर्थिक अडचणी येत होत्या ते, पण असे हे शेतकरी जी संघटना आहे त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे ते खरंच आहे की चांगल्या कामासाठी आम्हाला विठ्ठल पवार साहेबांनी खूप चांगलं म्हणजे खूपच मनापासून त्यांनी आम्हाला हेल्प केली, त्याबद्दल खरंच मी त्यांना खूप थँक्स म्हणते. कारण असे जर समाजासाठी एक चांगल्या मुद्द्यासाठी जर सपोर्ट करत असतील तर खूप काही आपल्या समाजात बदल घडामोडी आणि चांगल्या गोष्टी व्हायला काही वेळ लागेल. कंग्रेचुलेशन, आपको फिल्म को लेके अवार्ड मिला है और 100 अवार्ड आपको मिले हैं, कैसा लगता है कि जितना अवार्ड मिलना एज अ राइटर? एक हमें एक लिखने के बाद मुझे लिखते टाइम में तो ऐसा नहीं लगा था कि मैंने इतनी अच्छी बेस्ट स्टोरी लिख सकती हूँ, लेकिन जब अवार्ड्स मिल रहे तो मुझे ऐसा लगा कि बाबा सही में हम कुछ अच्छा लिख सकते हैं या समाज के मुद्दे के ऊपर हम कुछ अच्छी बात कर सकते हैं, अच्छे लोगों के साथ हम बांट सकते हैं हमारे विचार थॉट्स, इसके द्वारा हम सब कुछ कर सकते हैं. ये सब मुझे ये अवार्ड मिलने के बाद अभी एक ऐसा बहुत प्राउड फील हो रहा है कि ये समाज के लिए एक अच्छा काम, अच्छा लिखना, और जो हम थॉट्स हमारे जो
हमारे मन के हैं या बाहर के जो वास्तव के हैं, फिर वो सबने हमें स्वीकार किया। इसके बारे में बहुत मुझे खुशी हुई और सबको मैं दिल से धन्यवाद देती हूँ जो मुझे इस लायक समझा। मेरी राइटिंग बहुत अच्छी है। आगे कुछ इसी तरह की कोई फिल्म? हाँ, मैंने अभी तो 20 राइटिंग्स ये सभी नॉवेल्स लिखे हैं और अभी फिल्म सभी पटकथाएं सभी अभी तो लिखा है मैंने। एक Thank you.